निलंगा तालुक्यासह जिल्ह्यातील एकाही कारखान्याने शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट दिलेले नाही, तरी या कारखान्यांनी उसाचे पेमेंट तात्काळ द्यावे, अन्यथा 22 डिसेंबरला नगर येथील प्रादेशिक साखर सहकारी सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष टिळक भोस यांनी दिला. शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट द्या, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, अशा मागणीचे निवेदन भोस यांनी शुक्रवारी नगर येथे प्रादेशिक साखर सहसंचालक यांची भेट घेऊन दिली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी सहकारी साखर कारखाना आणि साईकृपा हिरडगाव यांच्यावर RRC ची कारवाई करण्यात आली होती, मात्र त्याबाबत पुढे जप्तीची कारवाई झाली नाही. या वर्षीच्या चालू गळीत हंगामापूर्वी जुने देणे आणि व्याज देणे गरजेचे होते, तेही अद्याप दिले गेले नाहीत. जगताप कारखान्याकडून मागील हंगामाचे शेतकऱ्यांचे प्रतिटन 500 रुपयांची ही अनेक जणांची बाकी आहे. हिरडगावच्या साईकृपा कारखान्याकडून शेतकऱ्यांचे आणि वाहतूकदारांचे थकीत पेमेंट येणे बाकी आहे. यावर्षीचा गळीत हंगाम सुरू होऊन 2 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला गेला असून चालू हंगामातील शेतकऱ्यांचे पेमेंट अजून मिळालेले नाही. मागच्या वर्षी टिळक बोस आणि सहकारी यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि आमदार राहुल जगताप यांच्या निवासस्थानासमोर 10 दिवस ठिय्या आंदोलन केले होते, त्यानंतरही पाठपुरावा केला होता, असे सदरच्या निवेदनात म्हटले आहे. ब्युरो रिपोर्ट, माय भूमी न्यूज, श्रीगोंदा. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.